तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चांदवड तालुक्यातील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी वय 35 हा मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2019 रोजी 3 वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा हिचबरोबर चांदवड येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तब्येत बरी नसल्याने त्याला आणण्यात आले होते। त्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याने तातडीने बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला। त्याची ऑक्सिजन लेवल अगदी 30 ते 35 असल्याची माहिती डॉक्टर सोनवणे यांनी चेक केल्याची समजते। या घडलेल्या संदर्भात चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले। रुग्णालयात आल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिटाच्या आताच डॉक्टर सोनवणे हे ड्युटीला होते। त्यांनी रुग्णाला तपासणी गाठल्यातच लगेच चेक केले। सुरुवातीला छोट्या पल्स ऑक्सिमीटर मध्ये त्याचे सॅच्युरेशन 2 ते 3 मिनिट घेऊन पण लागत असल्यामुळे त्यांनी मोठ्या मॉनिटर मध्ये त्याला चेक केले। मोठ्या मॉनिटर मध्ये चेक केल्यानंतर त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण हे 32 ते 35 च्या दरम्यान आढळले की जे म्हणजे पेशंट अतिशय क्रिटिकल कंडिशन मध्ये होता। त्यामुळे त्यांनी लगेच पेशंटला स्टूलवर बसून त्वरित मला दूरध्वनीवर संपर्क साधला आणि पेशंट चं वय कमी आहे, पेशंट 32 वर्षाचा आहे पण पेशंट सॅच्युरेशन 32 ते 35 च्या दरम्यान आहे असे मला सांगितले। त्यावेळेस मी त्यांना वरती बेड खाली आहे विचारले, ते म्हटले वरती बेड खाली नाहीये। त्यावर मी त्यांना तातडीने जो पेशंट स्टेबल असेल ज्याला ऑक्सिजन लागत नाही त्याला त्वरित बाजूला सारून या पेशंटला इमर्जन्सीमध्ये त्या पेशंटच्या बेडवर घ्या व त्याला ट्रीटमेंट द्या असे मी त्यांना सांगितले। त्यानंतर त्या बेडची सदर रुग्णासाठी इतर रुग्णाला सारून बेडची व्यवस्था करत असतानाच ते वाजून 5 मिनिटाच्या आसपास सदर रुग्ण कोसळला। त्याच पुढील 4 ते 5 मिनिटात वरती डॉक्टरांनी स्ट्रेचरवर घेऊन ट्रीटमेंटसाठी वर घेऊन गेले व त्याला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला असता पेशंट हा मृत अवस्थेत त्यांना आढळला। सदर पेशंट हा रुग्णात आल्यापासून तो कोलॅप्स झाला व तो डेथ झाला ही पूर्ण सगळी घटना एक साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये झालेली आहे। त्याला ह्या 10 ते 12 मिनिटांमध्ये डॉक्टर सोनवणे यांनी दोनदा चेक केले व त्यासाठी बेड उपलब्ध करत असताना त्यांना तेवढा सुद्धा कालावधी मिळाला नाही की त्या पेशंटला बेड उपलब्ध करून त्याला पटकन ट्रीटमेंट चालू करत आहे। अत्यंत कमी कालावधीमध्ये ही घटना घडलेली आहे। यात एकच गोष्ट आपल्या लक्षात येते, साधारण मालेगावपासून आजपर्यंत मी 1 वर्षापासून कोरोनामध्ये काम करतो आहे। अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली ट्रीटमेंट म्हणजे लवकर याचं निदान झालं तर कोरोना हा 99.99% बरा होऊ शकतो। आता आपल्याकडे हा सदर रुग्ण ज्यावेळेस आला त्याचं सॅच्युरेशन 32 होतं, हे जो तो सॅच्युरेशन त्याचं 80, 85, 90 च्या आसपास असताना तो जर आपल्याकडे आला असतं त्याला आपल्याला 100% वाचवण्यामध्ये यश आलं असतं। एनसीएनसाठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड।